सगळ्यांना रमजानच्या रमादानच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रमजानचा महिना सुरू झालेला आहे आणि कुवेत ही मुस्लिम कंट्री आहे, तर ऑब्व्हियसली इथे फेस्टिवलचं वातावरण असतं दरवर्षी. हे मला काही माहीत नाही आहे, माझे हसबंड मला सांगतात, कारण की ते आधी इथे राहिले आहेत, मला येऊन इथे 4 महिने झालेत आता. तर रमजानचा महिना म्हणजे आनंदाचाच महिना, नाही का? तर यावेळी संध्याकाळच्या वेळी जेव्हा इफ्तारची वेळ असते, फास्ट सोडला जातो, तेव्हा मस्जिदच्या बाहेर अरबी लोकांकडनं इथे फूड डिस्ट्रीब्युशन केलं जातं. त्यामध्ये भरपूर छान छान प्रकारचे फूड आयटम्स असतात, स्वीट्स असतात. तर त्यापैकी काही अरबी स्वीट्स मी आता तुम्हाला दाखवते. तर हे स्वीट्स खूप टेस्टी असतात. आता सगळ्यांची नावं मला माहीत नाही आहेत, पण जेव्हा माहीत होतील तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेल. इफ्तारच्या वेळी बरेचदा खजूर खाऊन हा फास्ट ब्रेक केला जातो. तुम्ही असे पिकलेले खजूर पाहिलेच आहेत बरेचदा, कच्चे खजूर कधी पाहिलेत का झाडांवर कसे दिसतात ते? तर आता तुम्हाला मी तेच दाखवणार आहे. तर इथून बऱ्यापैकी लांबचं आपण बघू शकतोय. कुवेतमध्ये किंवा कोणत्याही गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला ही खजुराची झाडं खूप ठिकाणी पाहायला मिळतील. इथे सुद्धा रस्त्याच्या आजूबाजूला भरपूर अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. तर कुवेतमध्ये जून, जुलै, ऑगस्ट या काळामध्ये कडक उन्हाळा असतो आणि त्याचवेळी आपल्याला झाडांवरती हिरवे खजूर पाहायला मिळतात. तर काही खजूर अगदी उंच आणि काही खजूर हाताने तोडता येतील इतके खाली देखील असतात. इथे पिण्याचं पाणी जे असतं ते नळाचं पाणी पित नाही कुणी. सगळी लोक अशा बॉटल्स घेऊन पाणी पितात. अगदी हॉटेलमध्ये जसं हे कार्टन्स जसं ठेवले असतात तसं घरांमध्ये सुद्धा इथे ठेवलेले असतात. तर आम्ही भरपूर मागवून ठेवलेले आहेत, कारण की जेवणासाठी सुद्धा मी याच बॉटलमधलं पाणी वापरते. इथे सांगायची गोष्ट नवीन अशी की इथे पाणी भरपूर स्वस्त पडतं आपल्याला, त्यामुळे इतका काही असं वाटत नाही. इंडियामध्ये 1 लिटर मला वाटते 20 रुपये असं आहे, तर इथे तीच बॉटल 10 रुपये 12 रुपयामध्ये आपल्याला मिळते. तर आज आम्ही थोडा भाजीपाला आणि ग्रॉसरी आणली आहे. ती तुम्ही बघू शकता, आपल्याकडे मिळतं तसं वांगं इथे सुद्धा मिळतंय आणि ते प्लॅस्टिकमध्ये रॅप करून येतं. इथे मिरच्या आहेत, बटाटे आणि कांद्याची पातसुद्धा मिळाली आहे. इथे फ्रेश आहे ती आणि कढीपत्तासुद्धा असा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये रॅप करून येतो. आणि सध्या लॉकडाऊनमध्ये आम्ही हे लॉंग लास्टिंग मिल्क जे असतं ते घेऊन येतोय. तर इथे दिसते लॉंग लाईफ फुल फॅट मिल्क. तर त्यावर तुम्ही डेट बघाल तर 9/4/20 आणि खाली एक्सपायरी डेट आहे 6/10/20. तर जवळजवळ 6 महिने हे दूध चांगलं राहतं, पण एकदा ओपन केल्यानंतर आपल्याला ते शक्य तितक्या लवकर यूज करावं लागतं, पण फ्रीजमध्ये टिकतं भरपूर दिवस. आणि इथे एग्स असे आपण सुट्टेसुद्धा घेऊ शकतो किंवा पॅकिंगमध्ये सुद्धा मिळतात. तर इथे एग्स आहे त्याच्यामध्ये, इथे ऑर्गॅनिक एग्स आहेत 10 पीसेस. आणि असे जर घ्यायचे असते तर मोठे मोठे असे कार्टन्स पण मिळतात एग्सचे, याच्यामध्ये 30-40 पीसेस 50 पीसेससुद्धा असतात आणि असे छोटे छोटेसुद्धा मिळतात आपल्याला.
इथे प्रत्येक एग्जवर पॅकिंग आणि एक्सपायरी अशा दोन्ही डेट्स प्रिंट होऊन येतात, त्यामुळे पॅकिंगमधून काढल्यानंतर सुद्धा हे एग्स किती दिवस आपण वापरू शकतो याचा ट्रॅक आपल्याला ठेवता येतो. जर तुम्ही आपला चॅनलवरचा होम टूरचा हाऊस टूरचा व्हिडिओ पाहिला असेल तर हा बेडरूम खूप वेगळा होता. त्यावेळी आम्ही सगळं फर्निचर रिअरेंज केलेलं आहे. तर इथलं हे जे कबड आहे ते या भिंतीला होतं. इथे बेडरूम छोटा आहे पण खिडक्या खूप मोठ्या आणि मस्त आहेत, खूप जास्त उजेड येतोय. आत्ता मी लाईट चालू केलंय पण लाईट जरी बंद केला तरी काही जास्त फरक पडत नाही. तर त्या पूर्ण क्लीन केल्या आम्ही आणि असं ठरवलं की हा बेडरूम जरा वेगळा करूया, रिअरेंज करूया. तर इथे हे वर्क प्लेस मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, तर काम करायची जी प्लेस आहे ती जरा फ्रेश पाहिजे, कम्फर्ट देणारी पाहिजे, तर कामात लक्ष लागतं. इव्हन मीसुद्धा मोस्ट ऑफ द टाईम आता याच बेडरूममध्ये स्पेंड करते, इथेच एडिटिंग वगैरे. तर कोरोना व्हायरसची सिच्युएशन इथे कशी आहे असं सांगायचं म्हटलं तर सिच्युएशन इतकी चांगली नाही आहे. रोज 100 पुढे केसेस इथे आहेत डेली आणि 3000 पुढे काउंट गेला आहे. डेथसुद्धा बऱ्याच झाल्या आहेत, आय गेस 23 डेथ झाल्या आहेत आत्तापर्यंत. ग्रॉसरी आणण्यासाठी इथे बाहेर पडायला परवानगी आहे, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं सिव्हिल ID बरोबर असणं मस्ट आहे. जसं आपलं आधार कार्ड असतं तसं इथे एकच असं कार्ड असतं की त्या कार्डवर तुमची आयडेंटिटी सगळं इन्फॉर्मेशन असते. ते कार्ड तुम्हाला इथे आल्यानंतर बनवावंच लागतं, ते कंपल्सरी आहे. तर ते कार्ड घेऊन तुम्हाला बाहेर जावं लागतं. सोसायटीमध्ये जर आपण गेलो, सोसायटी म्हणजे आपल्या डीमार्टसारखं इथे सुपर मार्केट आहे, तर ते कार्ड पाहिल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडतात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही डिस्टन्सवर बसवलं जातं. 1 by 1 तुमचं ID वरचं नाव कॉल आउट करून ते तुम्हाला बोलवतात. तिथे पहिल्यांदा तुमचं टेम्परेचर चेक करतात, तुम्हाला हँडग्लव्स घालायला देतात आणि त्यानंतर ट्रॉली घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर त्या ट्रॉली जे आहे जिथे आपण पकडतो तिथेसुद्धा ते प्लास्टिकने कवर केलेलं आहे, तर ते वेळोवेळी ते चेंज करत राहतात. एवढी सगळी प्रिकॉशन घेतलेली आहे. अजून गोष्ट म्हणजे लॉकडाऊन सुरू आहे आणि मे एंडपर्यंत इथे लॉकडाऊन सांगण्यात आलेलं आहे ऑलरेडी. आणि मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय, बिग थँक्यू, कारण की खूप लोक आपल्या चॅनलला जॉईन होत आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील. तुमचे सजेशन्स मला सांगत जा, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडत आहेत आणि तुम्हाला अजून काय काय जाणून घ्यायला आवडेल. माझा हा चॅनलसुद्धा नवीन आहे आणि मीसुद्धा नवीन आहे यूट्यूबवर. आणि तुम्ही आपलं फेसबुक इंस्टाग्रामचं पेजसुद्धा फॉलो करू शकता, तिथे मी वेळोवेळी नवीन नवीन अपडेट्स देत असते. आणि आज मी हा छोटासा केक बनवला आहे. बॉर्बॉनचे जे बिस्किट्स असतात त्यापासून बनवला आहे आणि हे चॉकलेटचं सिरपसुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला 3 झालेले आहेत कम्प्लीट आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स देखील 300 पुढे गेलेले आहेत. तर जे आपला चॅनल बघतायत, व्हिडिओज बघतायत, सपोर्ट करतायत चॅनलला, त्या सर्वांसाठी आजचा हा केक. केक कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.